मच्छर पळवण्यासाठी तुम्ही घरामध्ये लिक्विड मशीन वापरत असाल तर सावध व्हा. घरातल्या लहानग्यांच्या हाती आता या गोष्टी देऊ नका, कारण या लिक्विडमुळेच नागपुरात एका 1.5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. पाहूया. मच्छर पळवण्याचं लिक्विड मशीन वापरताय? सावधान. मच्छर पळवण्याचं लिक्विड मशीन हे प्रत्येक घरात आढळतं, पण हे लिक्विड किती घातक आहे याचा प्रत्यय नागपूरची घटना पाहिल्यानंतर येतो. नागपूरच्या आशीर्वाद नगरमध्ये राहणाऱ्या रिद्धी चौधरी या 1.5 वर्षाच्या चिमुरडीचा याच लिक्विडने जीव घेतलाय. मच्छर मारण्याच्या या मशीनसोबत ही चिमुरडी खेळत होती. खेळण्याच्या नादात लिक्विड तिच्या पोटात गेलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. व्हेंटिलेटर लावल्यानंतरही त्याचं ऑक्सिजन लेवल मेंटेन होत नव्हतं. आयनोट्रॉप दिल्यानंतरही त्याचं ब्लड प्रेशर मेंटेन होत नव्हतं. आणि म्हणजे त्याची प्रकृती सुधारलीच नाही. व्हेंटिलेशन, आयनोट्रॉप, सर्व औषध उपचार करूनही त्याची परिस्थिती खालवतच गेली. आणि मग त्याची त्याच्यामुळे अल्टिमेटली तो सकम झाला. त्याचे पूर्ण औषध उपचार सर्व करण्यात आले, पण त्याने काही रिस्पॉन्स दिला नाही, कारण ते औषध लंग्समध्ये गेल्यामुळे त्याचे लंग्स खूप डॅमेज झाले होते आणि त्याला वाचवणं शक्य झालं नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जी बॉटल असते तिला एक नळीसारखा पार्ट असतो, ती तिने तोंडात घालून ते ओढलेलं आहे, बहुतेक चोपल्यासारखं केलं आहे आणि त्यामुळे त्याचं विषबाधा झाली. आणि त्या बॉटलवर पण लिहिलेलं असतं की विष हे पॉइजन आहे आणि लहान मुलांच्या हातात सहजासहजी लागणार नाही याची काळजी घ्यावी असं कंपनीने त्याच्यावर लिहिलेलं असतं, तरी सुद्धा याच्यात दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. घरात लहान मुलं असली की डोळ्यात तेल घालून त्यांचा सांभाळ करावा लागतो, कारण ही चिल्ली पिल्ली दिसेल ती वस्तू तोंडात घालतात आणि मग असा घात होतो. त्यामुळे तुमच्या घरातही लहान लेकरं असतील तर अशा घातक वस्तू त्यांच्यापासून लांब ठेवा. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.